जालन्यामध्ये माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जालन्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर माजी मंत्री राजेश टोपे यांनी गाडी पार्क केली होती. तसेच गाडीमध्ये ड्रायव्हर देखील उपस्थित होते. नेमकं गाडीवर का हल्ला केला याची अद्याप ही माहिती समोर आली नाही. परंतु अचानक 4 ते 5 जणांच्या टोळक्याने गाडीवर दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ही गाडी मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर टोपे यांनी थांबवली होती. यावेळी गाडीमध्ये चालक देखील उपस्थित होते. तसेच यामध्ये गाडीची हानी देखील झालेली आहे.